नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, एखादी गोष्ट आपण बराच काळ दाबून ठेवली तर काही कालावधीनंतर ती वर उसळून येते. म्हणजे अगदी आपण पृथ्वीचं उदाहरण घेतलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली म्हणजे जमिनीखाली लावारस आहे, पण तो लावारस असल्याचं वरून आपल्याला दिसत नाही. जेव्हा त्याच्यावर जोपर्यंत दबाव आहे जमिनीचा, मातीचा, मातीचे वेगवेगळे थर आहेत, त्यांचा जोपर्यंत दबाव आहे तोपर्यंत तो लावारस खालीच राहतो. आणि जेव्हा त्या जमिनीचं कवच हे पातळ होतं किंवा ज्या ठिकाणी दबाव कमी असेल अशा ठिकाणाहून तो लावारस उसळून बाहेर येतो आणि मग आपल्याला ते वास्तव पटतं की जमिनीखाली लावारस आहे. आणि अनेक वेळेला आपण ते पाहिलेलं सुद्धा आहे. सध्या राष्ट्रवादीची अवस्था अशीच झालेली आहे की आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही होत होतं पक्षांतर्गत, निवडणुकीच्या बाबतीत असेल, नेमणुकांच्या बाबतीत असेल, अधिकार सोपवण्याच्या बाबतीत असेल, यावर सातत्याने एक दबाव होता आणि त्या दबावामुळे जे काही होत होतं ते कुठेतरी लपून राहिलं किंवा त्याबद्दल फारसं बोललं गेलं नाही. पण आता मात्र जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेमका कोणाचा पक्ष आहे, कोणाला तो पक्ष सोपवला पाहिजे, ते चिन्ह कोणाला सोपवलं पाहिजे, याविषयीची सुनावणी चालू आहे. आणि या सुनावणीतला दुसरा दिवस जो होता त्यावेळेला या अशा अनेक गोष्टी ज्या त्या त्या उफाळून बाहेर येऊ लागलेल्या आहेत. आत्तापर्यंत त्याची चर्चाही झाली नाही. आणि अर्थात अजित पवार जेव्हा वेगळे झाले, अजित पवारांनी जेव्हा शरद पवारांचं नेतृत्व झुगारून स्वतः वेगळा मार्ग पत्करला तेव्हा त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. पण तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक आदर्श पक्ष आहे किंवा त्याच्यात कसं शरद पवार हे नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळा पक्ष कसा उत्तमरित्या नांदतो आहे असंच वातावरण होतं. पण आज मात्र या सुनावणीच्या निमित्ताने पक्षामध्ये सगळं काही आलबेल नाही किंवा ज्या पद्धतीने पक्ष चालवला गेला ती योग्य पद्धत नव्हती असं कुठेतरी अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं. जे अजित पवार किंवा त्यांचा गट हा अनेक वर्ष या पक्षासोबतच आहे, शरद पवारांच्या सोबतच काम करत होता, पण कदाचित शरद पवारांचं नेतृत्व, त्यांचा असलेला दबाव, त्यांचं असलेलं वर्चस्व यामुळे जे काही घडतंय ते निमूटपणे तो गट जो आहे तो पाहत राहिला, सहन करण्याच्या पलीकडे ते काहीच करू शकले नसावेत. पण आज मात्र निवडणूक आयोगासमोर जेव्हा ही सगळी बाब आली की हा पक्ष कोणाचा आहे, कोणाचं चिन्ह आहे, त्याविषयी तुम्ही आपापली मतं मांडा, तुम्ही आपापल्या बाजू मांडा, तेव्हा अजित पवार गटाने आपली बाजू मांडताना हे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची लोकशाही नव्हती किंवा लोकशाही नाहीच. शरद पवार हे एककल्ली पद्धतीने कारभार करत होते, जवळपास घरामध्ये ज्या पद्धतीने कारभार होतो तसाच कारभार पक्षामध्ये होता. म्हणजे घरामध्ये आपण म्हणतो त्यातला जो कुटुंब प्रमुख असतो तो जे सांगेल त्या पद्धतीने कारभार होतो, तो ज्याला पैसे देईल त्या पद्धतीने तो काम करतो, जेवढे पैसे लागतील त्या कुटुंब प्रमुखाकडून घेतले जातात, कुटुंब प्रमुख ठरवतो की कोणी काय जबाबदारी घ्यायची, कोणी कुठल्या खोलीमध्ये राहायचं, हे कुटुंब प्रमुख निर्णय घेत असतो. तसंच घरातल्या प्रमाणेच कारभार हा पक्षामध्ये होत होता हे अजित पवार गटाने सांगितलं. म्हणजे एक प्रकारे घराणेशाही आहे यावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून झालेला आहे. त्या ठिकाणी ज्या काय निवडी होत होत्या वेगवेगळ्या लोकांच्या, त्या निवडी नसून त्या नियुक्त्या होत्या, नेमणुका होत्या, तिथे कोणत्याही प्रकारची निवडणूक झाली नाही पक्षामध्ये. की अमुक एखाद्या पदासाठी चार उमेदवार आहेत त्यातला मग एक उमेदवार निवडून आला असं झालं नाही. अगदी अध्यक्षपदाची सुद्धा निवडणूक झालेली नाही असा दावा त्यांनी केलेला आहे, ती सुद्धा नियुक्तीच होती. आणि मग जी व्यक्ती अध्यक्षपदी निवडून आलेली नाहीये, जी व्यक्ती ही नियुक्त झालेली आहे, तिची नेमणूक झालेली आहे, अशी व्यक्ती मग इतरांची कशी काय निवड करू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. म्हणजे अर्थातच शरद पवारांच्या दिशेनेच तो रोख आहे की शरद पवारांनी स्वतःची निवड करून घेतली, स्वतःची नेमणूक करून घेतली अध्यक्ष म्हणून, आणि मग त्यांनी इतरांची नियुक्ती केल्या. म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारची निवडणूक झालीच नाही.
त्यामुळे आपण आता अध्यक्ष आहोत, आपली निवड झालेली आहे, आपल्याला निवडलं गेलेलं अध्यक्ष म्हणून, असा दावा अजित पवार करतायत। मग यातून एकच दिसून येतं की या पक्षामध्ये जो काय कारभार इतकी वर्ष झाला त्याचे वाभाडे या निमित्ताने निघायला लागलेले, त्याच्यावरचा जो काही एक मुलामा होता तो हळूहळू गळून पडू लागलेला आहे। त्या पक्ष म्हणजे कसा आदर्श पक्ष आहे, शरद पवार हेच त्याचे अध्यक्ष आहेत, नेतृत्व त्यांच्याकडेच आहे, त्यावेळेला कोणीही प्रश्न असा उपस्थित केला नाही की बाबा तुमच्या निवडणुका का होत नाहीत, तुमचा अध्यक्ष निवडून का येत नाही, किंवा इतर लोकांची सुद्धा निवडणूक पद्धतीने त्यांची निवड का होत नाही, असा कोणालाही प्रश्न पडला नाही, कोणी तो विचारला नाही। पण आज मात्र तो मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि त्यातून पक्षामध्ये सुद्धा लोकशाही आवश्यक असते, कारण तुम्ही लोकशाहीच्या गप्पा सगळेच जण मारतात, सगळेच पक्ष म्हणतात लोकशाही हवी आहे, लोकशाही हवी आहे, लोकशाहीची गळचेपी होते, लोकशाहीची हत्या होते, पण पक्षापासूनच ती लोकशाही नसेल तर मग तुम्हाला काय अधिकार राहतो? हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। म्हणजे शरद पवार यांनी लोकशाही पद्धतीने काहीच केलं नाही पक्षामध्ये, जे काही निवड झाली ती स्वतःच त्यांनी निवड स्वतःची करून घेतली, या पद्धतीचा मुद्दा इथे उपस्थित झालेला आहे। आणि त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आतापर्यंत जे दबून राहिलं सगळं ते सगळं उफाळून बाहेर येतंय या निमित्ताने। आता शरद पवार गटाने सुद्धा त्या ठिकाणी युक्तिवाद केला की अजित पवार गटाने गटाकडे किती आमदार आहेत ते त्यांनी दाखवावं। जी चर्चा आहे की त्यांच्याकडे 40 पेक्षा अधिक आमदार आहेत, 40 किंवा 42 आमदार आहेत असं म्हटलं जाते, पण आता ते त्यांना सिद्ध करावं लागणार आहे। पण केवळ अजित पवार गटच कशाला, शरद पवार गटाला सुद्धाही सिद्ध करावं लागणार आहे की त्यांच्यासोबत किती आमदार आहेत, आणि तशी कागदपत्र त्यांनी सादर करावीत 30 ऑक्टोबर पर्यंत असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। आणखी त्यांना मुदत दिली आहे, अजित पवार गटाने त्याला विरोध दर्शवला, कारण 4 वेळा आम्ही संधी दिली तुम्हाला कागदपत्र सादर करण्याची, पण तुम्ही ती सादर केली नाही, तेव्हा आता संधी देऊ नका असं त्यांचं म्हणणं होतं। पण तरी निवडणूक आयोगाने एक संधी दिलेली आहे की 30 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही कागदपत्र सादर करा, म्हणजे अर्थात आमदार किती आहेत, खासदार किती आहेत वगैरे कदाचित माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे। पण या निमित्ताने पक्षामधलं वातावरण कसं होतं, कशा पद्धतीने लोकशाही होती की नव्हती, या सगळ्याचे वाभाडे एक प्रकारे या निवडणूक आयोगासमोरची जी सुनावणी आहे त्यातून समोर यायला लागलेले आहेत। जे मी सुरुवातीला म्हटलं की एखादी गोष्ट आपण बराच काळ दाबून ठेवू शकतो, पण जेव्हा त्याच्यावरचा दबाव कमी होतो तेव्हा मात्र ती उसळून वर येते, तेच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत झाले। पुढे निकाल काय लागेल, कोणाच्या बाजून निर्णय लागेल माहिती नाही, ते निवडणूक आयोगावर आहे, पुढे आणखी कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये पर्यंत सुद्धा ते जाऊ शकेल। पण हे सगळं इथे घडताना आपण पाहतोय, जे आतापर्यंत आपल्याला कधी दिसलं नव्हतं, आपल्याला वाटत होतं की असं काहीच नाहीये, पक्षामध्ये सगळं आलबेल आहे, सगळं कसं व्यवस्थित चाललेलं आहे, शरद पवारांचं नेतृत्व सगळ्यांना कसं मान्य आहे आणि त्या नेतृत्वाखाली पक्ष कसा व्यवस्थित वाढतोय भरतोय असं वाटत होतं, पण आज मात्र परिस्थिती काय आली आहे ती आपण पाहतोय। हा त्याच पक्षातल्या लोकशाहीवर, त्याच पक्षातल्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि पक्षातलेच लोक उपस्थित करतायत। हाच मुद्दा तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला। तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।